क्रीडांगण क्रमांक एक वरती सामना सुरू झालेला आहे. वायुसूत उडंगी विरुद्ध बजरंग रोहा हा मॅच सुरू झालेला आहे. उडंगी विरुद्ध रोहा अर्थात वायुसूत उडंगी हा वाशी पेन मधील संघ आहे. एक बलाढ्य संघ म्हणून त्या विभागामध्ये प्रसिद्ध असणारा असा वायुसूत उडंगी आणि रोहा तालुका मधला बजरंग रोहा असा मॅच क्रीडांगण क्रमांक एक वरती सुरू झाला आहे. पहिला पॉइंट प्राप्त होतोय वायुसूत उडंगी संघासाठी. इकडे सुद्धा सोमेश कमाने चढाईसाठी येतोय. मुरुड तालुक्यातील हा खेळ आहे. मुरुड तालुक्यातील हा संघ आहे. कारण मुरुड तालुक्यातून नाममात्र एक संघ या स्पर्धेमध्ये मित्रांनो सहभागी झालाय. संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये मुरुड असेल, रोहा असेल, अलिबाग असेल, पनवेल असेल, पेण असेल, अशा विविध तालुक्यांमधून, सुधागड तालुका असेल, अशा विविध तालुक्यांमधून अनेक संघ उपस्थित झालेत. अशा विविध संघांना, विविध खेळाडूंना एकत्रित खेळण्याची संधी अर्थात दिलीप शेठ यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आली. असा हा खेळ मात्र या ठिकाणी रंगला. अनेक प्रो कबड्डी स्टार या कबड्डीमध्ये अर्थात आजच्या स्पर्धेमध्ये देखील मित्रांनो खेळत आहेत. आपला गुणवत्तापूर्ण खेळ या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात मांडत आहेत. अशा या कबड्डीची सुरुवात मात्र आज या ठिकाणी झाली एका जिल्हास्तरीय कबड्डीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मितेश पाटील येतोय, ज्याला प्रेमानं आपण रघु असं म्हणतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डी आर पाटील सर थर्ड हायस्कूलचे शिक्षक आहेत, त्यांचा देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान घेण्यात येत आहे. संजय सर एक सेकंड. गावदेवी चुडकोली चिंतामणी नागाव बंदर दोन्ही संघांना शेवटची 2 मिनिटं देतोय. रिपोर्टिंग करा अन्यथा आम्हाला आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पुढे चाल द्यावी लागेल. चिंतामणी नागाव बंदर गावदेवी सुडकोली आय एम स्टार्ट्स नाऊ 2 मिनिट्स फॉर यू गाईज. या ठिकाणी आदरणीय डी आर पाटील सर यांना सन्मानित करण्यासाठी मी अशोकजी थळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते अर्थात डी आर पाटील सर यांना सन्मानित करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. शिक्षण क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय डी आर पाटील सर, आपला देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. या स्पर्धेसाठी आपण आलात, नक्कीच आपला सन्मान होतोय. झिराड ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य संदीपजी भिसे आपण देखील यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. संदीपजी भिसे आपण देखील यायचं आहे. अनेक सत्कार, अनेक सन्मान अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर आयोजित अर्थात साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धांमध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे. नक्कीच आपल्या स्थानावर नयन पाटील सर तुम्हाला प्लीज रिपोर्ट करा स्टेजवर. नयन पाटील सर प्लीज. हॅलो, क्रमांक 2 साठी दुसरा अधिकार पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नवतरुण कारावी या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार देतोय. क्रीडांगण तरुण कारावी या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. आपण जे तयारी द्यायचं आहे या ठिकाणी आदरणीय संदीपजी भिसे यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय उमेश केडेकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप भिसे यांना सन्मानित करायचं आहे. झिराड ग्रामपंचायत सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो अर्थात विद्यमान सदस्य संदीपजी भिसे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण नक्कीच सामना पाहणार आहोत. जो 11-3 अशा गुणफलकावर पाहतोय चांगली आघाडी घेतली ती म्हसोबा पेझारी या संघानं. नक्कीच मित्रांनो आघाडी आणि पिछाडीमध्ये अनेक वेळेला शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी खेळ बदलत असतो आणि नक्कीच अशी अनेक उदाहरणं आपण कबड्डीच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. मित्रांनो अशी वेळ अनेक वेळेला बदललेली अनेक खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली. नयन पाटील सर प्लीज रिपोर्ट. नयन पाटील सर 2 मैदानांच्या मध्ये जो पोडियम आहे प्लीज प्रेक्षक वर्गाला विनंती आहे तो मोकळा. स
संजय सर अपन पाहतो क्रीडांगण क्रमांक एक वरती रोहा विरुद्ध उडंगी म्हणजे तीन विरुद्ध रोहा असा मॅच सुरू आहे। 4-2 असा गुणफलक होता। त्याच वेळेला रेडर पाच होतोय, शॉकआउट होतोय आणि एक गुणाची कमाई होतोय उडंगीला। पेन तालुक्यामधील म्हणजेच वाशी विभागामधला संघ वायुसुत उडंगी या मॅचमध्ये आघाडी प्राप्त करतोय। 5-2 असा गुणफलक। 3 डिफेन्समध्ये रेड करतोय रेडर उडंगी संघाचा। सुपर टॅकलचा मौका आहे मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता। डिफेन्सर अगदी बॅक झाला आणि त्यामुळे कोणताही पॉईंट मिळत नाही आहे। रिक्त हाताने परततोय। पुन्हा एकदा ऑफ लाईन वरती आपण बघतोय मैदान क्रमांक 2। आता मात्र एक अगळा आणि वेगळा खेळ इथे पाहायला मिळणार नाही। पुन्हा एकदा म्हसोबा संघाच्या बाजून एक आक्रमक झालेली पकड निश्चितपणे अजून एका गुणांसाठी भर होते ती म्हसोबा फेसारी या संघाच्या बाजून। नक्कीच 13-6 थर्ड रेट साठी मात्र कॉल दिला जातोय म्हसोबा फेसारी या संघासाठी आणि एक चांगल्या चढाईचं प्रदर्शन मात्र आपल्याला म्हसोबा संघाच्या बाजून पाहायला मिळालं। ते निश्चितपणे यश ठाकूर या अनेक वाटसरू अनेक खेळाडू मात्र या प्रवाहामध्ये नक्कीच आपला देखील वाटा उचलत आहेत आणि अशा नवोदित खेळाडूंना देखील संधी आदरणीय दिलीप शेडभोईर यांच्या माध्यमातून देण्यात आली या 3 पंचक्रोशीच्या माध्यमातून। संधी ही देखील मित्रांनो तितकीच महत्त्वाची असते। एका मोठ्या कबड्डी स्पर्धेचा अनुभव देखील अशा खेळाडूंना मात्र मिळत असतो। रघु मात्र परततोय कारण रघुला माहिती आहे आपल्याकडे खूप साऱ्या गुणांची आघाडी आहे। आता मात्र एक गुण करत निश्चितपणे छावा मुरुड हा संघ देखील कदाचित पुढे येऊ शकतो कारण हा खेळ कबड्डी आहे। नक्कीच कबड्डी या खेळामध्ये आपण शेवटच्या क्षणापर्यंत अनेक आघाड्या मोडून काढत त्या आघाड्यांचं नक्कीच पिछाड्यांमध्ये रूपांतर झालेलं अनेक ठिकाणी पाहत असतो असा दर्दी रसिक प्रेक्षक वर्ग आहे। आमच्याही पेक्षा अनुभवी रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित असतो ज्यानं चांगली कबड्डी अनुभवलेली आहे। अनेक रसिक प्रेक्षकांमध्ये देखील जुने जाणते कबड्डीपटू असतात अर्थात जुन्यांपासून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या अशा नव्या कबड्डीला आकार मात्र दिला गेला तो महाराष्ट्र राज्य कबड्डी असेल रायगड जिल्हा कबड्डी असेल कारण नवनवीन नियमानं याने या ठिकाणी अनुसरून कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होते। 16 म्हसोबा पेझारी आणि 7 छावा प्रतिष्ठान मुरुड या संघांमध्ये गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय। थर्ड रेटसाठी मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कॉल दिला जातोय। थर्ड रेट म्हणजेच या ठिकाणी तिसरी चढाई डू ऑर डाय मैदान क्रमांक 2 साठी पुढील संघ आपण देखील तयार राहायचा आहे। ज्या संघाला या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी निमंत्रित करण्यात आलेला आहे त्या संघाला देखील तयार राहायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 8 असा बरबक्कम या ठिकाणी स्कोर पाहतोय तो म्हसोबा पेझारी। आपण पाहतोय जय हनुमान वायशेत हा संघ दाखल झालाय। त्यानंतर नागेश्वर आवाज गावदेवी वावे आणि जय हनुमान वाघोडे हे 4 संघ त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल झालेत। माझ्या समवेत साई क्रीडा मंडळाचे सदस्य आणि या
अर्णव प्रमोद जुगडे रुद्र आणि अर्णव यांच्या हाताने आपण गावदेवी वावे विरुद्ध जय हनुमान वायशेत आणि सेकंड सेमीफाइनल जय हनुमान वाघोडे विरुद्ध नागेश्वर आवास चार ही संघांना विनंती आहे आपण वॉर्मिंग अप साठी चला चार ही संघ जय पांडवादेवी रायवाडे नवतरुण कारावी आपण त्वरित यायचं आहे लाईनअप करा क्रीडांगण क्रमांक 2 वरती पांडवादेवी रायवाडे नवतरुण कारावी हे दोन्ही संघ अजून उपस्थित झालेले नाही आहेत आपण त्वरित लाईनअप करण्यासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा ड्रॉ देखील आपण या ठिकाणी करणार आहोत विजेता आपण त्या नावाने ती चिठ्ठी बॉक्स मध्ये टाकू आणि भाग्यपत्रिका निश्चित करून घेऊ अंकुश एक मिनिट चालू सामना होता मैदान क्रमांक 2 साठी छावा मुरुड वर्सेस पेझारी या सामन्यामध्ये म्हसोबा पेझारी या संघ 9 गुणांनी विजय झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय तो मुरुड संघाचा अंकित भायदे आपण यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह मात्र आपण घेऊन जायचं आहे मुरुड संघाचा अंकित भायदे कंटिन्यू करा येस विजयी संघांची लिस्ट माझ्याकडे द्या आणि 2 चिठ्ठ्या बनवा एकामध्ये वायुसूत किंवा बजरंग रोहालिया दुसऱ्यामध्ये लिहा पांडवादेवी रायवाडी किंवा नवतरुण कारावी सर पांडवादेवी राखवाडी नवतरुण कारावी आपण त्वरित सरायचं आहे आप मैदान खाली आहे दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित होत नाही आहेत सर क्रीडांगण क्रमांक 2 साठी पांडवादेवी रायवाडी नवतरुण कारावी आपल्यासाठी वेळ सुरू झाला आहे 1 मिनिटाचा अवधी सुरू झालाय दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित झालेले नाही आहेत 1 मिनिटामध्ये दोन्ही संघ आपण उपस्थित केले नाही तर आपल्यावरती कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ शकतोय या ठिकाणी उत्कृष्ट रायडर म्हणून जो खिलाडू होता रवींद्र म्हात्रे यांना मोरे साहेब यांना विनंती करतोय मुंबईचे मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गुन्हे खिलाडूला उत्कृष्ट खिलाडू हे ट्रॉफी चषक देऊन सन्मानित करण्यासाठी मी मोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे सर पांडवादेवी रायवाडी आणि नवतरुण कारावी हे दोन्ही संघ उपस्थित होत नाही आहेत आपल्यासाठी 1 मिनिटाचा अवधी सुरू झालेला आहे स्क्रीन का काय ना हे तिकडे लावलं पाहिजे ते इकडे लावलं पाहिजे कारावी संघ उपस्थित होत आहे पांडवादेवी रायवाडी हा संघ उपस्थित होत नाही आहे 1 मिनिटाचा अवधी आपल्यासाठी सुरू झालेला आहे आपण जर 1 मिनिटामध्ये उपस्थित बोकल पुढे गेला बोकल राज बोकल माफ करा राज पुढे यायचंय राज पाटील आहे पाटील पुढे या बोकल राज किती आडनाव देऊ तुला 4 शब्द देऊ त्याला बोलायला 4 ते 10-12 घे या नवतरुण वेळ घेतो का तुमची या टायमाला बऱ्याच स्पर्धा गाजवल्या याचं कारण काय वर्कआउट आहे की कधी घरी बायको वगैरे नाही एवढं मोसम गाजवणं खूप कठीण काम असतं म्हणजे तुम्ही एवढं एनर्जी भर म्हणजे या टायमाला पूर्ण मोसम गाजवलाय प्रॅक्टिस आहे टायाचा आवाज जोरदार प्रॅक्टिस साठी काय काय करता किती तास तुम्ही प्रॅक्टिस करता दादा कसं वाटलं या ठिकाणी येऊन आणि छोटं छोटं काय सांगाल हॅलो दुसऱ्या फेरीचा ड्रॉ आपण पाहतोय फर्स्ट मॅच जय्यत रेडी राहायचं आहे लाईन अप करा गावदेवी वावे विरुद्ध जयहनुमान वायशेत
हा क्रीडांगण क्रमांक एक वरती पहिला सेमीफायनलचा सामना होईल। पंचकोशी स्पर्धेमधून दोन्ही संघांनी लाइनअप करायचं आहे। दोन साठी पण देऊ ठेवा क्रीडांगण क्रमांक दोन साठी दुसरा सेमीफायनलचा सामना जय हनुमान वाघोडे विरुद्ध नागेश्वर आवाज या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार आता मात्र रसिक प्रेक्षकांसमोर मांडत आहेत। रसिक प्रेक्षक देखील या ठिकाणी अगदी शांततामय वातावरणामध्ये या सामन्याचा आनंद लुटत आहेत, या कबड्डीचा मात्र आनंद लुटत आहेत। आपण जर गुणफलकाकडे पाहिलं तर कारावी हा संघ 6 गुणांवर आहे आणि पांडवादेवी रायवाडी हा संघ 3 गुणांवर आहे, म्हणजेच 3 गुणांची आघाडी ही अर्थात कारावी या संघाकडे आहे आणि 3 गुणांची पिछाडी ही निश्चितपणे पांडवादेवी रायवाडी या संघाकडे आहे। मित्रांनो, नाममात्र 3 गुणांची आघाडी आणि पिछाडी मात्र आपल्याला समोर दिसते, परंतु खूप सारा पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय। पाहायचं आहे केदारलालची भूमिका या ठिकाणी कशा पद्धतीनं मांडणार। आता मात्र केदारलाल मात्र त्या ठिकाणी बाद होतोय। दर्शन मोकल एक चांगली पकड मात्र त्या ठिकाणी केदारलाल या खेळाडूला मात्र निश्चितपणे करतोय। मित्रांनो, संजीवनी पद्धतीचा खेळ ज्या वेळेला एखादा चढाई बहादर प्रतिस्पर्धी भावकीच्या नात्यानं मात्र या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत। अनेक वेळेला प्रतिस्पर्धी संघाबरोबर आपला खेळ होत असतो आणि प्रत्येक वेळेचा खेळ मात्र नक्कीच वेगवेगळा असतो। अशा या कबड्डी खेळाचं प्रदर्शन खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडलंय आणि रिव्ह्यूसाठी या ठिकाणी चॅलेंज केला जातोय, ते अर्थात पांडवादेवी रायवाडी या संघाच्या माध्यमातून। खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा प्लीज पिरियड संपल्यावर काने का नाही गेला टीव्ही अंपायर रेडी कोण उठला राज उठला टीव्ही अंपायर मारलाय थोडा साऊंड वाढव विराज हे लाव टच कॅच आहे जी चावी नक्कीच सापडलेली आहे, ओळख पटवायची आणि चावी घेऊन जायची। खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग मित्रांनो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच एक वेगळा आदर्श या कबड्डी स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय। एक नव्हे दोन नव्हे तीन दिवसीय ही कबड्डी स्पर्धा तिकडे मैदान क्रमांक 2 वर देखील एक जबरदस्त खेळ ओढांगी बसलाय।